आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेच्या सर्वसाधारण सभेत अपहार रकमेच्या वसुलीसाठी जोरदार गदारोळ आणि खडाजंगी झाली. अध्यक्ष अरुण महाजन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्या समर्पक उत्तरानं वादावर पडदा पडला. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळी इथल्या आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेत 2 वर्षांपूर्वी शाखाधिकारी रायाजी पाटील आणि किरण पाटील यांनी सुमारे 1,57,00,000 रुपयांचा अपहार केलाय. अपहाराची रक्कम वसुलीसाठी सभासदांनी संचालक मंडळाला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी मोठ्या प्रमाणात गदारोळ आणि खडाजंगीच्या वातावरणात बँकेच्या 60व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जाधव, संचालक चंद्रकांत शिंगारे, विलासराव खानविलकर आणि सचिन पुजारी यांनी मध्यस्थी केल्यानं वादळी चर्चेवर अखेर पडदा टाकला. बँकेमधील ठेवींमध्ये घट झाल्याचं आणि कर्ज वितरणही हव्या त्या प्रमाणात होत नसल्याचं प्रकर्षानं समोर येत आहे असं सभासद असलम मुजावर यांनी सांगितलं.